नमस्कार मी हिळंबे हनुमंत बालाजी सहाय्यक प्राध्यापक लोकप्रशासन विभाग र भ अटल महाविद्यालय गेवराई जिल्हा बीड आज आपल्यासमोर लोकप्रशासनाच्या व्याप्ती विषयी माहिती घेऊन आलेलो आहे लोकप्रशासन या विषयाचं अस्तित्व मानवी इतिहासा इतकं जुनं आहे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासामध्ये लोकप्रशासनाचे स्थान प्राचीन काळापासून महत्त्वाचे असल्याचे दिसून येते तसेच लोकप्रशासन ही राज्यशास्त्राची एक अभ्यास शाखा म्हणून ओळखली जात होती परंतु आज एक स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून लोकप्रशासन विषयाची ओळख निर्माण झालेली आहे लोकप्रशासनशास्त्र किंवा प्रशासन हा शब्द लोक आणि प्रशासन या दोन शब्दापासून तयार झालेला आहे लोक म्हणजे जनता किंवा सर्वसामान्य नागरिक होय तर प्रशासन म्हणजे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्याचं संचलन व्यवस्थापन करणारी यंत्रणा होय म्हणजेच लोकप्रशासनाच्या माध्यमातून सार्वजनिक कल्याण किंवा लोककल्याणकारी कार्य पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येतो या कार्य किंवा सेवाच्या सेवा प्राप्तीच्या माध्यमातून प्रशासन नफा या घटकाला महत्व देत नाही तर जनकल्याण आणि जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ती या घटकाला महत्व देत असत मग लोकप्रशासनचा अर्थ थोडक्यात पाहत असताना लोकप्रशासनाच्या व्याख्या विविध विचारवंतांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये काही विचारवंतांनी संकुचित दृष्टिकोनातून लोकप्रशासनाच्या व्याख्या केलेल्या आहेत म्हणजेच केवळ कार्यकारी मंडळाच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनाच्या व्याख्येमध्ये केलेला आहे तर काही विचारवंतांनी लोकप्रशासनाच्या व्याख्या किंवा अर्थ सांगत असताना व्यापक दृष्टिकोनातून कार्यकारी मंडळ कायदे मंडळ न्यायमंडळ या तिन्ही घटकांच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये किंवा लोकप्रशासनाच्या अर्थामध्ये केलेला आहे यामध्ये उड्रो विल्सन एल डी वाईट गुडनाऊ मार्शल डीमॉक निग्रो आणि निग्रो विल्यम्स जॉन्सन रॉबर्ट डेनहर्ट यासारखे विचारवंतांचा समावेश होतो सर्वप्रथम उड्रो विल्सन यांनी जो काही लोकप्रशासनाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांना आपण लोकप्रशासनाचे जनक म्हणून पण ओळखल ओळखतो त्यांची व्याख्या पाहणार कायद्याची सविस्तर आणि पद्धतशीर अंमलबजावणी करणे म्हणजेच लोकप्रशासन हो। म्हणजे कायद्याची सविस्तर आणि पद्धतशीर अंमलबजावणी करत असताना संबंधित कायद्याची जे काही मसुदा असेल किंवा नियमावली तयार करणं असेल त्याला मंजुरी घेणं असेल तो घटनेशी सुसंगत आहे का याच पाहणी करणं किंवा अवलोकन करणं असेल तर या सर्व क्रियामध्ये कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तिन्ही घटकांचा समावेश होतो म्हणजेच उड्रो विल्सन यांनी लोकप्रशासनाचा अर्थ सांगत असताना व्यापक दृष्टिकोनातून व्याख्या स्पष्ट केलेली आहे तसेच क्रियाशील सरकार म्हणजे लोकप्रशासन असंही म्हणता येतं थोडक्यात लोकप्रशासनाचा अर्थ पाहिल्यानंतर आपण लोकप्रशासनाची जी काही व्याप्ती आपला मूळ घटक त्या घटकाकडे बोलणार आहोत ज्याप्रमाणे लोकप्रशासनाचा अर्थ स्पष्ट करत असताना विविध विचारवंतांनी व्यापक व संकुचित दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे अगदी त्याचप्रमाणे लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करत असताना विविध विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रशासकीय क्रियेचा समावेश लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग यामध्ये हेन्री फेवॉल असतील पर्सी मॅक्विन असतील लुथर गुलिक असतील अथवा विलोबी असतील या विविध विचारवंतांनी लोकप्रशासनातील ज्या काही क्रिया चालत असतात तर त्या क्रियेच्या अनुषंगाने लोकप्रशासनाच्या संदर्भात काही सिद्धांत किंवा दृष्टिकोन स्पष्ट केलेले आहेत त्या आधारे लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे या लोकप्रशासनाच्या व्याप्ती संदर्भात हेन्री फॉल यांचं एक विधान महत्वपूर्ण आहे लोकप्रशासन हे मानवी जीवनाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व कक्षामध्ये व्यापलेले असते किंवा आहे म्हणजेच व्यक्तीच्या जन्मापूर्वीपासून ज्या ज्या काही सेवा सुविधा असतील त्याचबरोबर जन्मल्यानंतर विविध अवस्थेमध्ये त्या व्यक्ती किंवा बालकाचा त्या विकास घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रकारे प्रयत्न केला जात असतो त्याचबरोबर मृत्यू पश्चातही प्रशासनाच्या माध्यमातून विविध सेवा सुविधा ह्या व्यक्ती किंवा नागरिकांना प्रदान करण्यात येत असतात त्यामुळे ये व्याप्तीमध्ये ज्या काही प्रशासकीय विविध क्रिया आहेत तर त्या क्रियांचा समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये प्रथम हेनरी फिऑल यांनी जी काही संदर्भात दृष्टिकोन सांगितलेला आहे पोकॉक म्हणजेच पी ओ सी 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 हा जो काही दृष्टिकोन आहे तर या दृष्टिकोनामध्ये त्यांनी प्रथम प्लॅनिंग पी मीन्स प्लॅनिंग किंवा नियोजन याला महत्त्व दिलेलं आहे म्हणजेच कुठलंही कार्य यशस्वीपणे किंवा चांगल्या पद्धतीनं पार पाडायचं असेल तर नियोजन आवश्यक आहे आणि नियोजन जर नसेल केलेलं त्या कार्याचं तर ते कार्य पार पाडत असताना आपल्याला कुठल्या प्रकारचे अडथळे किंवा काय समस्या निर्माण होणार होतील किंवा ते कार्य कशा पद्धतीनं किंवा कुठल्या अवस्थेत कसं पार पाडायचं या संदर्भामध्ये संभ्रम ची अवस्था कर्मचाऱ्यामध्ये निर्माण होत असते त्यामुळे नियोजन हे आवश्यक आहे दुसरा घटक ओ, ओ आहे ओ ऑर्गनायझेशन किंवा संघटन मग यामध्ये भौतिक संघटन महत्वाचं आहे कारण केवळ भौतिक संघटन उपलब्ध करून दिलं आणि तिथं कार्य करण्यासाठी मनुष्यबळ किंवा कुशल कर्मचारी वर्ग जर उपलब्ध नसेल तर कुठलेही जे काही नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे कार्य कि किंवा उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाहीत त्यामुळं संघटना या घटकाअंतर्गत भौतिक आणि मानवी संघटन याला हेनरी फॉर यांनी महत्त्व दिलेलं आहे पुढचा घटक आहे ओ आपलं सॉरी सी कमांड आदेश म्हणजेच कर्मचाऱ्यांकडून कार्य करून घेण्यासाठी वरिष्ठ घटकाकडून किंवा व्यवस् वरिष्ठ जे काही व्यवस्थापक असतील तर त्यांच्याकडून आदेश देणं गरजेचं आहे आणि त्या आदेशाचं पालन करून किंवा त्या आदेशानुसार कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी आपली जी काही कार्य आहेत किंवा त्यानं त्यांच्यावर जी काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत त्या पार पाडणं महत्त्वाचं आहे पुढचा सी आहे कोऑर्डिनेशन म्हणजेच समन्वय म्हणजेच प्रशासन जे काही विविध घटक असतील विभाग यंत्रणा यांच्यामध्ये कार्य पार पाडत असताना एकमेकामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे आणि समन्वय उत्कृष्ट पद्धतीनं निर्माण करून जे काही शासनाची उद्दिष्ट आहेत किंवा जनकल्याण किंवा लोककल्याण घडून आणायचं आहे किंवा एकंदरीत राष्ट्रविकास घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून विविध विभाग शाखा यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे आणि या हेनरी फिऑलच्या पोकॉक सिद्धांतातील शेवटचा जो काही घटक आहे तो सी मी मन्च कंट्रोल म्हणजेच नियंत्रण तर प्रत्येक कार्यालयामध्ये किंवा प्रशासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत जे काही कर्मचारी आहेत किंवा तर यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांनी कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडावं या दृष्टिकोनातून नियंत्रण ठेवणं अपेक्षित असतं आणि ही व्यवस्था ही अधिकार पद परंपरेचं जे काही तत्व आहे म्हणजे वरिष्ठ कनिष्ठ ही जी काही पदरचना निर्माण केलेली आहे तर त्यानुसार नियंत्रण हे प्रस्थापित करण्यात येत असतं म्हणजे जो काही वरिष्ठ अधिकारी आहे त्या विभागाचा तर तो आपल्या विभागातील कनिष्ठ अधिकाऱ्यावर नियंत्रण प्रस्थापित करून किंवा नियंत्रण ठेवून त्यांच्या माध्यमातून सोपवलेली <coughs> कार्य पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो दुसरा लोकप्रशासनाच्या संदर्भात जो काही सिद्धांत सांगितलेला आहे तो परशवी मॅक्विन यांनी लोकप्रशासना अंतर्गत ज्या काही क्रिया चालत असतात तर त्या क्रियेचा समावेश आपल्या सिद्धांतामध्ये केलेला आहे आणि जो काही सिद्धांत सांगितलेला आहे तो आहे थ्री म्हणजेच मॅन मटेरियल आणि मेथड मनुष्य साधन सामग्री आणि पद्धती या घटकाला परशु मॅक्विन यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये महत्व दिलेलं आहे त्यानंतर लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सर्वात महत्वपूर्ण जो काही सिद्धांत आहे किंवा दृष्टिकोन आहे तर तो आहे पोस्ट जो लुथर गुलिक यांनी मांडलेला आहे आणि लोकप्रशासनातील ज्या काही विविध क्रिया चालत असतात किंवा प्रशासनांतर्गत चालणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत तर त्याचा समावेश या पोस्टकार सिद्धांतामध्ये त्यांनी केलेला आहे हा जो काही सिद्धांत आहे तो एक नवीन सिद्धांत किंवा लोकप्रशासनाच्या व्याप्तीमधील अग्रगण्य सिद्धांत म्हणून समजला जातो तसेच पोस्टकार सिद्धांतात विविध प्रकारच्या प्रशासकीय क्रियाच्या जे काही आधार समूह आहे तर तो स्पष्ट करण्याचा लुतर गुलिक यांनी प्रयत्न केलेला आहे मग यामध्ये पी ओ एस डी सी ओ आर बी म्हणजे म्हणजेच पोस्ट या प्रत्येक जे काही अक्षर आहेत तर त्या अक्षरानुसार चालणाऱ्या ज्या काही प्रशासकीय क्रिया आहेत तर त्यांचा समावेश लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये गुलिक यांनी केलेला आहे पी म्हणजे प्लॅनिंग नियोजन ओ ऑर्गनायझेशन संघटन यस स्टाफिंग कर्मचारी वर्ग डी डायरेक्शन मार्गदर्शन सी ओ कोऑर्डिनेशन समन्वय आर रिपोर्ट अहवाल बी बजेट अंदाजपत्रक किंवा वित्त व्यवस्था याला महत्व दिलेलं आहे त्यातील पहिला आहे नियोजन करणे किंवा योजना बनवणे म्हणजेच प्लॅनिंग करणे कारण कुठलेही कार्य यशस्वीपणे पार पाडायचं असेल किंवा उत्कृष्ट पद्धतीनं करायचं असेल तर अगोदर नियोजन किंवा योजना करणं गरजेचं आहे मग शासनाची जी काही विविध धोरणं असतील किंवा सार्वजनिक योजना असतील <coughs> त्याच्या माध्यमातून जनकल्याण किंवा लोककल्याण घडून आणण्याचा शासन प्रयत्न करत असतं आणि ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन हे आवश्यक आहे मग हे नियोजन करत असताना त्या नियोजनामध्ये लवचिकता सातत्य यालाही महत्त्व देणं गरजेचं आहे आणि त्या नियोजनानुसार प्रत्येक स्तरावर त्या धोरणाची किंवा योजनेची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे म्हणूनच लुथर गुलिक यांनी नियोजनाला महत्त्व दिलेलं आहे कारण योजना अथवा नियोजन जर केलं नाही तर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला आपल्याला कुठल्या प्रकारची कार्य कशा पद्धतीनं पार पाडावीची आहे त्यासाठी लागणारे जे काही साधनसामग्री असेल मग भौतिक असेल किंवा मानवी असेल या संदर्भातील ज्या काही समस्या किंवा अडचणी आहेत तर त्या भेडसावत असतात आणि त्याचं जर नियोजन योग्य पद्धतीने केलेलं असेल म्हणजेच साधनसामग्री कशा पद्धतीने उपलब्ध करायची या संदर्भात असेल किंवा ते कार्य पार पाडत असताना गरजेनुसार प्रशिक्षण मार्गदर्शन असेल तर या सर्व घटकासंदर्भात नियोजन हे महत्त्वाचं आहे त्यामुळे यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये नियोजन या घटकाला प्राधान्य दिलेलं आहे किंवा प्रथम स्थान दिलेलं आहे दुसरं आहे संघटन मग या यामध्ये भौतिक आणि मानवी दोन्ही प्रकारचं संघटन हे महत्वाचं आहे कारण जे काही नियोजन केलेलं आहे कार्य करण्याचं तर ते नियोजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भौतिक संघटन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मानवी संघटन पण महत्वाचं आहे पुढचा घटक आहे कर्मचारी वर्ग यस स्टापिंग किंवा कर्मचारी वर्ग म्हणजेच जे काही नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर भौतिक साधन सामग्री किंवा भौतिक संघटन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या आधारे जे काही उद्दिष्ट साध्य करायचे आहेत प्रत्यक्षात तर ती साध्य करण्यासाठी कुशल व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध असणं गरजेचं आहे किंवा तिथं असणं गरजेचं आहे आणि तो असे म्हणजेच कर्मचारी वर्ग उपलब्ध असेल तरच जे काही नियोजन केलेलं आहे तर ते साध्य होऊ शकतं किंवा जे काही उद्दिष्ट निश्चित केलेले आहे नियोजनाच्या माध्यमातून तर ती साध्य होऊ शकतात पुढचा घटक आहे डी डायरेक्शन किंवा मार्गदर्शन मार्गदर्शन करणे हे लोकप्रशासनातील महत्वपूर्ण प्रक्रिया असून कोणत्याही संघटनेचं यश जे काही आहे तर ते संघटना कशी चालवली जाते किंवा ते कार्य कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भातील योग्य व कुशल मार्गदर्शनावर अवलंबून त्यामुळे लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये लुथर गुलिक यांनी मार्गदर्शन या घटकाला महत्व दिलेलं आहे कारण मार्गदर्शक जर चतुर व कुशल असेल तर तो कोणतीही संघटना निश्चितच नियोजित उद्देश पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकेल आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून त्यांच्याकडून जे काही कार्य आहेत तर ते वेळोवेळी योग्य पद्धतीने पूर्ण करून घेऊ शकेल त्यामुळे प्रशासनामध्ये मार्गदर्शनाला महत्त्व दिलेलं आहे आणि या मार्गदर्शनाच्या माध्यमातून जे काही प्रशासनाचे उद्देश आहेत तर ते सफल होण्यास मदत होते असं लुतर गुलिक यांनी म्हटलेलं आहे त्यानंतरचा घटक आहे सीओ कोऑर्डिनेशन समन्वय प्रशासनातील कार्याची दुरुक्ती टाळून म्हणजेच पुनरावृत्ती टाळणं आणि त्याचबरोबर विविध विभागामध्ये किंवा विभागांच्या समन्वयातून कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडता यावेत याला लुतर गुलिक यांनी महत्व दिलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून समन्वयाची नितांत आवश्यकता आहे असं स्पष्ट केलेलं आहे कारण प्रशासनाच्या कार्याच्या यशस्वीतेसाठी जे काही प्रशासनाचे कार्यविभाजन किंवा विशेषीकरण कार्य या तत्वानुसार अनेक विभाग उपविभाग किंवा यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत तर त्या प्रत्येकामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे किंवा ते त्यांच्यात समन्वयाला महत्त्व हे लुतर गुलिक यांनी दिलेलं आहे पुढचा घटक आहे अहवाल लोकप्रशासनामध्ये जे काही वेग किंवा प्रशासनाच्या माध्यमातून जे काही वेगवेगळ्या प्रकारची कार्य पार पाडली जात असतात तर त्या कार्याची अंमलबजावणी असेल किंवा त्याचं जे काही यश आहे तर त्याचा आढावा हा अहवालाच्या माध्यमातून प्राप्त होत असतो तसेच त्या कामाचं मोजमाप असेल किंवा प्रगती असेल हे पण त्या अहवालाच्या माध्यमातून प्रशा समजत असतं त्यामुळं <coughs> लुतर गुलिक यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये अहवाल लेखन किंवा अहवाल या घटकाला महत्व दिलेलं आहे तसेच हे अहवाल जे, जे काही आहेत तर ते भविष्यकालीन नियोजन करण्यासाठी किंवा योजना आखण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक किंवा प्रेरणादायी ठरत असतात आणि शेवटचा जो काही घटक आहे लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये लुतरगुलिकांनी होताअंतर्गत सांगितलेला तर तो आहे बी बजेट किंवा म्हणजेच अंदाजपत्रक किंवा वित्त तर प्रशासनामध्ये जी काही सर्वात महत्वाची क्रिया आहे ती म्हणजे अंदाजपत्रक बनवणे असेल या अंदाजपत्रक कारण प्रशासनातील कोणतीही प्रक्रिया वित्ताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही कारण वित्त हे प्रशासनाचं रक्त म्हणून ओळखलं जातं कारण ज्याप्रमाणे मानवी शरीरामध्ये रक्त नसेल तर आपलं जे काही शरीर आहे तर ते निर्जीव किंवा कुठल्याही प्रकारची हालचाल करू शकत नाहीत अगदी त्याचप्रमाणे प्रशासनामध्ये कार्य करणारे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत तर त्यांच्याकडे भौतिक साधन सामग्री उपलब्ध आहे परंतु ते काही विविध योजना किंवा त्यांना कार्य करण्यासाठी जर पैसा उपलब्ध नसेल तर ते म्हणजेच मानवी व भौतिक संघटन असून चालणार नाही केवळ तर पैसा हा पण महत्वाचा घटक आहे असं लुथर गुलिक यांनी म्हटलेलं आहे तसेच आपल्याकडील आय व्य याचा हिशोब ठेवणे तसेच उपलब्ध साधन सामग्रीचा योग्य व काटकसरीने वापर करणे वित्ताचा गैरवापर होणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घेणे वित्तीय खर्चावर नियंत्रण ठेवणे या सर्व क्रियाचा समावेश लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये अंदाजपत्रकीय अंतर्गत लुथर गुलिक यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात प्रशासकीय प्रक्रिया महत्वाच्या व वा मूलभूत स्वरूपाच्या असून त्यांचा लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये अभ्यास करणे आवश्यक आहे असं लुथर गुलिक यांनी स्पष्ट करून त्याचा समावेश आपल्या पोट या सिद्धांतामध्ये केलेला आहे असे असले तरीही या विविध विचारवंतांनी म्हणजेच हेन्री फेल असेल परशु मॅक्विन असेल लुथरगुलिक असेल यांनी लोकप्रशासनाची व्याप्ती सांगत असताना केवळ व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे येथे मानवी संबंध विचारधारा किंवा मानवी संबंध दृष्टिकोनाला महत्व दिलेले नाही अशी या व्याप्ती संदर्भातील सिद्धांतावर टीका केली जाते